नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज तिसरी कविता घेतो आहे माझ्या घरट्यात. माझ्या घरट्यात या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. पहिले आपण कवितेचं वाचन करूया आणि त्यानंतर त्याचा सरळ अर्थ. नाही माझ्या घरट्यात रास हिऱ्या माणकांची, भावमय किमया ही हृदयीच्या दौलतीची. नाही माझ्या घरट्यात कल्पफुलांचा संभार, पारिजातकाचा गंध मंद झरे सभोवार. नाही माझ्या घरट्यात सांद रातीचे मोहळ, बालरवी किरणांची नाचे इथे प्रभावळ. नाही माझ्या घरट्यात सात सुरांचा झंकार, मंद्र सप्तकात गाते एक तारी एक स्वर. नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी, खुले हसणे दिसेल माझ्या चिमण्यांच्या ओठी. आता हे घरट म्हणजे कवीच्या मनातील सर्व विचार आहेत आणि घर, घरट म्हणजे घर, की माझ्याकडे भौतिक श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती ही अधिक महत्त्वाची असते हा संदेश या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे. कोणता संदेश व्यक्त केलेला आहे यावर एका वाक्यात उत्तर पण आपण लिहू शकतो आणि प्रश्न असा विचारू शकतो की माझ्या घरट्यात या कवितेत कोणता संदेश व्यक्त केलेला आहे किंवा व्यक्त होतो. तर भौतिक श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती ही अधिक महत्त्वाची असते हा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो असं तुम्ही लिहू शकता. आता सरळ अर्थ बघूया की माझ्या घरट्यात हिऱ्या माणकांची रास नाही, तर माझ्याजवळ भावमय म्हणजे भावपूर्ण चिरकाल टिकणारी मनाची श्रीमंती आहे. नाही माझ्या घरट्यात कल्पफुलांचा संभार, कल्पवृक्ष हे तुम्ही ऐकलं असणार म्हणजे स्वर्गातील वृक्ष जो मनातील इच्छा पूर्ण करणारा. अशा कल्पवृक्षांच्या फुलांचा संभार माझ्याकडे नाही आहे, पण पारिजातकांच्या फुलांचा मंद मंद असा सुगंध दरवळतो आहे. कवी म्हणतो की माझ्या घरात चांद रातीचे मोहळ नाही, चांद रातीचे चांदण्या रात्रीचा जो प्रकाश आहे तो माझ्याकडे नाही आहे. आणि मोहळ म्हणजे काय, तर हा मोहळ शब्द आपण बघितले आहे की मधमाशांचं पोळ असतं त्याला मोहळ हाही शब्द आहे. मधाने भरलेला असल्यावर तो सोनेरी दिसतो, त्याचा प्रकाश तसाच दिसतोय. कशाचा, चांद रातीच्या ताऱ्यांचा म्हणा किंवा चंद्राचा प्रकाश असलेल्या रात्रीचं मोहळ. तर कवीकडे काय आहे, बालरवी किरणांची म्हणजे सूर्योदया च्या वेळचे जे सोनेरी किरण आहे त्याची प्रभावण माझ्या घरामध्ये नाचते आहे, म्हणजे ते सोनेरी किरण माझ्या घरात येतात आहे. कवी म्हणतो माझ्या घरट्यात सात सुरांचा झंकार नाही आहे, पण मंद्र सप्तकात एकतारीचे एक स्वर. एकाच विचारांची माणसं आपण इथे म्हणू शकतो किंवा अतिशय एकत्रितपणे सगळे राहणारा असा आनंद एकतारीचे एक स्वर माझ्या घरी आहे. दुसऱ्याच्या शेवटी म्हणतोय नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी, म्हणजे माझ्या घरच्या लोकांच्या कपाळावर कधीच आठी दिसणार नाही. खुले हसणे दिसेल माझ्या चिमण्यांच्या ओठी, माझ्या घरात जे माझे मुलं आहेत किंवा घरातली जी माणसं आहे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसेल आणि अगदी मनसोक्त असं हसणं त्यांच्या ओठी आपल्याला दिसून येईल. हा झाला सरळ अर्थ. आता आपण याची प्रस्तावना कशी लिहायची आणि त्याचप्रमाणे याचा अर्थ कसा आहे तो बघूया. माझ्या घरट्यात कवी सूर्यकांत खांडेकर. प्रस्तावना आपण आता घेतो आहे इथे.
छुमछुम या काव्यसंग्रहातून घेतलेली माझ्या घरट्यात ही कविता आहे. या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. या कवितेत कवीने हिरे माणकांपेक्षाही मनाची श्रीमंती किती महत्त्वाची असते हा विचार मांडलेला आहे. कवी म्हणतात, माझ्या घरात हिरे माणकांचा साठा नाही, हिरे माणकांची रास नाही, तर माझ्याजवळ भावपूर्ण चिरकाल टिकणारी श्रीमंती आहे. म्हणजेच मनाची श्रीमंती कवीकडे आहे. कवी म्हणतात, ज्याच्याजवळ मनाची श्रीमंती म्हणजेच उदारता, मनाचा मोठेपणा आहे, तोच खरा श्रीमंत. कल्पवृक्ष म्हणजे मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. त्या वृक्षाची फुले कवीकडे नाही, त्या फुलांचा साठा कवीकडे नाही, परंतु पारिजातकांच्या फुलांचा सडा, त्याचा सुवास सभोवार पसरलेला असतो. पारिजातकांच्या फुलांसारखे मोहवून टाकणारे सुख कवीच्या घरात आहे. कवी म्हणतात, माझ्या घरट्यात चांदण्या रात्रीचा मनमोहक झगझगीत प्रकाश नाही, म्हणजे चांद रातीचे मोहळ नाही आहे, परंतु उगवणाऱ्या बालरवी किरणांची प्रसन्न करणारी तेजस्वी प्रभावळ माझ्या घरात चारही बाजूने नाचत असते. कवी म्हणतात, माझ्या घरट्यात श्रीमंतीचा झगमगाट नसेल. कवी काय म्हणतो आहे की माझ्या घरात श्रीमंतीचा झगमगाट नसेल, पण सकाळच्या बालरवीच्या किरणांची उब मात्र असेल. लास्ट यामध्ये कवी म्हणतो की माझ्या घरात कोणाच्याही कपाळावर आठी नाही, कधी उदासीपणा नाही, कारण घरातील वातावरण आनंदी असते. कवीच्या घरातील माणसे प्रेमळ आहेत. येणाऱ्या माणसांचे त्यांचे घरी आनंदातच स्वागत होते. हा झाला सरळ सरळ अर्थ. आपण आता रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा हा घेणार आहोत. भावमय किमयाही दौलतीची, हृदयीच्या दौलतीची. आता इथे तीन ऑप्शन दिले आहे, हृदयीच्या, मनाच्या आणि धनाच्या. तर आपण लास्ट यालाच बघितलं आहे की थोडीफार कविता ही पाठ असलीच पाहिजे, म्हणजे रिकाम्या जागा लिहायला सहज शक्य होतं. मग इथे कवीची पहिली आहे, भावमय किमयाही हृदयीच्या दौलतीची. दुसरी रिकामी जागा आहे, नाही माझ्या घरट्यात. इथे आपण डॅश केलेलं आहे, फुलांचा संभार. मग इथे भाव, कल्प आणि स्वप्न इथे आपण लिहिणार आहोत, नाही माझ्या घरट्यात कल्प फुलांचा संभार. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पहिलीच रिकामी जागा दिली आहे आणि गंध मंद झरे सभोवार. इथे आहे सुमनांचा, सोनचाफ्याचा, पारिजातकाचा. आपलं उत्तर असणार आहे पारिजातकाचा. चौथी रिकामी जागा आहे, नाही माझ्या आता इथे नाही माझ्या रिकामी जागा, सात सुरांचा झंकार. आता तुम्हाला हेडिंगच माझ्या घरट्यात आहे, त्यामुळे पटकन तुम्ही घरट्यात हा शब्द इथे लिहू शकता. याला तीन ऑप्शन दिले, घरात, महालात आणि घरट्यात. नाही माझ्या घरट्यात कधी, रिकामी जागा, आठी. मग भाळाला, कपाळाला, चेहऱ्याला, तर कपाळाला आठी. पहिली रिकामी जागा इथे आहे आणि मग आहे किरणांची नाचे इथे प्रभावळ. बालकाची, बालरवी आणि बाळाची. तर यामध्ये तुम्ही बालरवी किरणांची नाचे इथे प्रभावळ हे तिथे चूज करायचे. आता आपण पुढचा प्रश्न घेतोय. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील घरट्यात कोणती प्रभावळ नाचते? कवितेतील घरट्यात बालरवी किरणांची प्रभावळ नाचते. मागे पण मी सांगितलं होतं की एका वाक्यात उत्तरं लिहिताना तुमच्या अतिशय चुका होतात,
तर उत्तर तुमच्या प्रश्नामध्येच अर्ध असतं. फक्त तुम्हाला बालरवी किरणांची हा शब्द व्यवस्थित लिहायचा आहे. बरीच मुलं उत्तर बरोबर लिहितात आणि प्रश्नामधले जे शब्द आहेत ते चुकीचे लिहितात. तर बघा, कवितेतील घरट्यात कोणतीचा फक्त आपण उत्तर लिहितोय, बालरवी किरणांची प्रभावळ नाचते. तर असं लिहिलं तर तुम्हाला त्यामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे एक मार्क त्याला मिळू शकतो, कारण एका प्रश्नाला एकच मार्क आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, कवीच्या घरट्यामध्ये मंद्र सप्तकात कोण गातो? कवीच्या घरट्यामध्ये मंद्र सप्तकात कोण गातो? एकतारी गाते. कवीच्या मते चिमण्यांच्या ओठी काय दिसेल? हा प्रश्न 2014 मार्चमध्ये येऊन गेलेला आहे. चिमण्यांच्या ओठी खुले हसणे दिसेल. कवीच्या घरट्यात भावमय किमया कोणती आहे? कवीच्या घरट्यात भावमय किमया हृदयाच्या दौलतीची आहे. माझ्या घरट्यात या कवितेचे कवी कोण? माझ्या घरट्यात या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. माझ्या घरट्यात ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? छुमछुम या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. माझ्या घरट्यात या कवितेत कवीने कोणता संदेश दिलेला आहे? माझ्या घरट्यात या कवितेत कवीने भौतिक श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती ही अधिक महत्त्वाची असते हा संदेश दिलेला आहे. आपण एका वाक्यात उत्तरं आणि रिकाम्या जागा बघितल्या. आता आपण संदर्भ स्पष्टीकरणाकडे वळतो आहे. पुढील पद्यपंक्तींचा संदर्भ देऊन सरळ अर्थ लिहा. इथे सरळ अर्थ लिहायचा आहे, नाही माझ्या घरट्यात चांद रातीचे मोहळ. ही काव्यपंक्ती तुम्हाला दिलेली आहे. संदर्भ सरळ साधा लिहा, माझ्या घरट्यात या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. या कवितेत कवीने घरातील माणसांच्या साधेपणाविषयी मत व्यक्त केलेले आहे. सरळ अर्थ बघा, कवी म्हणतात माझ्या घरात भौतिक मोहळ नाही. मग आता हे भौतिक मोहळ म्हणजे काय? हिरे माणके वगैरे. मधमाशांचे पोळे हे मधामुळे सोनेरी दिसते. चांद रातीचा प्रकाशही असाच सोनेरी व झगझगीत असतो. असे झगझगीत मोहळ जरी नसले, असे झगझगीत मोहळ जरी नसले तरी माझ्या साध्या भोळ्या घरात आनंदाचा प्रकाश असतो. एवढं सरळ लिहिल्यानंतर यावरून समुद्रासारखा खळखळाट नाही तशीच भौतिक श्रीमंती नाही हे दिसून येते. दुसरं आहे, नाही माझ्या घरट्यात सप्तसुरांचा झंकार. संदर्भ, माझ्या घरट्यात या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. या कवितेत स्वतःच्या घराची विशेषता कवीने सांगितली आहे. म्हणजे काय विशेष आहे? तर माझ्या घरात सप्तसुरांचा झंकार नाही आहे, पण काय आहे हेही तो सांगायला विसरलेला नाही. सरळ अर्थ बघा, कवी म्हणतात की माझ्या घरात सात सुरांचा झंकार नाही, सप्तसुरांची श्रीमंती नाही, कुठलीच भौतिक सुखाची आस माझ्या घराला नाही. इतके साधे सरळ घर आहे. यावरून कवीच्या घरातील माणसांचा साधेपणा दिसून येतो. आता हे आपलं मत आपण लिहायचं आहे, तुम्हाला काय वाटतंय ते, कारण यामुळे संदर्भ अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतो. पुढे बघा, नाही माझ्या घरट्यात कधी कपाळाला आठी, खुले हसाणे दिसेल माझ्या चिमण्यांच्या ओठी. संदर्भ, छुमछुम या काव्यसंग्रहातून घेतलेली माझ्या घरट्यात ही कविता आहे. या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. या कवितेत घरातील माणसांची विशेषता सांगितली आहे. सरळ अर्थ, कवीच्या घरातील माणसे साधी सरळ असून प्रेमळ आहेत. कितीही लोक आले तरी घरातील माणसांच्या कपाळावर आठी नसते, तर प्रत्येकाचे स्वागत हसूनच केले जाते. तेव्हा
खुले हसणे दिसेल माझ्या चिमण्यांच्या ओठी, ही ओळ कवीच्या मनात येते. किती साधा आणि सरळ अर्थ आहे आणि तेवढ्या याच्यामध्ये कवीच्या मनातील भावनाही आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न आपण घेतोय शेवटचा, की ज्याचा तुम्ही म्हणता की आम्ही ऑप्शनला टाकले आहे, तर ऑप्शनला न टाकता काही कविता अतिशय सोप्या आहेत त्याचा प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 ते 60 शब्दात लिहा. माझ्या घरट्यात कोणत्या गोष्टी नाहीत असे कवी म्हणतो. माझ्या घरट्यात या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहेत. या कवितेत कवीच्या घरट्यात कोणत्या गोष्टी नाहीत असे सांगण्याचा विचार व्यक्त केलेला आहे. आता मी प्रश्नामधलंच इथे काय व्यक्त केलं हे घेतलेलं आहे. कवी म्हणतात, माझ्या घरट्यात हिऱ्या माणकांची रास नाही, काल्पनिक वृक्षाच्या खाली बसल्यावर मनातील इच्छा पूर्ण होतात अशा काल्पनिक वृक्षांच्या फुलांचा संभार कवीच्या घरट्यात नाही, चांद रातीचे मोहळ नाही, सप्तसुरांचा झंकार नाही, तसेच घरातील माणसांच्या कपाळावर आठी नाही. यावरून कवीकडे भौतिक सुखापेक्षा मनाचा मोठेपणा, उदारता, प्रेम याच गोष्टी असू शकतात असे दिसून येते. दुसरा प्रश्न बघा, कवीला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. पुन्हा आपण लिहिणार आहोत छुमछुम या काव्यसंग्रहातून घेतलेली माझ्या घरट्यात ही कविता आहे. या कवितेचे कवी सूर्यकांत खांडेकर आहे. कवीला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींविषयीचे वर्णन केलेले आहे. कवीला भौतिक श्रीमंतीपेक्षा हिरा माणकांच्या राशीपेक्षा प्रेमाने भरलेल्या मनाचे, पारिजातकांच्या मंद सुवासाचे महत्त्व वाटते. त्यामुळे मिळणारी प्रसन्नता महत्त्वाची वाटते. सांद रातीच्या झगमगाट मोहळापेक्षा बालरवीची प्रसन्न किरणे महत्त्वाची वाटतात. सात सुरांपेक्षा एक तारीचे महत्त्व कवीला अधिक वाटते. किती सोपं आणि सरळ आहे. म्हणजे मनाच्या उदारपणामुळे, मनाच्या उदारपणामुळे घरी येणाऱ्यांचे स्वागत महत्त्वपूर्ण असण्याने होते, आनंदाने होते, अशा वर नमूद केलेल्या प्रेममय गोष्टी कवीला महत्त्वाच्या वाटतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.